माँ मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा माँ। जलवा है हमारा। मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलला। तर घेऊन आलो तुमच्यासाठी अजून एक खतरनाक असा व्हिडिओ। तर आजचा आपला हा काय व्हिडिओ आहे टेबल आपण म्हणजे बोनस व्हिडिओ आहे। ह्यात आपण दोन प्रकारचा व्हिडिओ केला, एक कमिंग सून बर्थडेचा आणि एक ॲटिट्यूडचा वन मॅन शो खाच्यांमध्ये कोचिंग। तर मित्रांनो ह्या व्हिडिओ लाईक नसेल केलं तर लाईक करा, कारण लाईक करणे फ्री असतं। लाईक करायला काय लागते? मसल पाहिजे, मसल नाही डेअरिंग पाहिजे। तर तुम्ही पण ऐकले, लाईक करायला मसल ना पाहिजे डेअरिंग पाहिजे। तर लाईक करा व्हिडिओला, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा। मला माहिती आहे इथं फॉलो करायला नसतं तरी पण फॉलो करा, आपल्या स्टेप फॉलो करा, व्हिडिओ कसा बनवायचा त्याच्या। आणि मला माहिती आहे मित्रांनो लास्टचा आपण जो काय व्हिडिओ केला होता पुष्पाचा ॲटिट्यूडचा जुके का नाही डायलॉगवर, त्यात आपली शेवटची स्टेप आहे ते सांगणं राहिलेलं आहे। तर हा व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण आपण नीट एक्सप्लेन करणार आहे एकदम शुद्ध पद्धतीने चांगल्या भाषेत। तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर फर्स्ट टाईमला सबस्क्राईब करा आणि कमेंट केली नसेल कमेंट पण करून टाका। आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा, तिथं आपण डेली मटेरियल देत असतो आपलं विदाऊट पासवर्ड। आणि मित्रांनो सांगायची गोष्ट म्हणजे ह्या व्हिडिओचं काय मटेरियल आहे त्या कसल्याच प्रकारचं पासवर्ड नाही, डायरेक्ट लिंक आहे डिस्क्रिप्शनला, त्यावर क्लिक करायचं, मटेरियल डाउनलोड करायचं। आणि तुम्हाला डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम आला मटेरियल, त्याखाली एक व्हिडिओची लिंक आहे हाऊ टू डाउनलोड मटेरियल, त्यावर क्लिक करा, तो व्हिडिओ बघा। आणि बीट मार्क आणि जो काय 3D प्रोजेक्ट आहे सध्याचा ट्रेंडिंगवाला तो आपण क्रिएट करून ठेवलेला आहे, डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्याची मटेरियलमध्येच्या साईडलाच, त्या क्लिक करा आणि तो व्हिडिओ बघून घ्या, सॉरी ती लिंक आहे ती इम्पोर्ट करून घ्या। तर मित्रांनो आणि तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती फॉलो नाही केलं असं मला वाटतं, फॉलो नसेल केलं तर फॉलो करून टाका, लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। आणि तुम्हाला जर का कोणत्या गोष्टीबद्दल काय प्रॉब्लेम असेल तर आपल्याला तिथं देखील तुम्ही विचारू शकता। आणि मित्रांनो अजून एक तुम्हाला सांगतो, हा व्हिडिओ नीट बघा तुम्ही, कारण ह्यातल्या स्टेप आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत। परत तुम्ही म्हणसाल की बाबा असा असा व्हिडिओ आहे, असा असा प्रॉब्लेम आला आहे, हा व्हिडिओ फेक आहे, असं काय नाही, हा व्हिडिओ फेक नाही, हा पूर्ण रिअल व्हिडिओ आहे, ह्यातले इफेक्ट पण रिअल आहेत। चला चालू करूया आजचा व्हिडिओ। पिछली बार क्या बोला था? अवकार। पिछली बार क्या बोला था? अवकार। सारात पहिल्यात आपलं अलर्ट मशीन ॲप ओपन करायचं, इथं नेट चालू असल्या वेगळं असं इंटरफेस येतं आणि बंद असल्या वेगळं। इथं एक वाघ दिसतोया 2022 लिहिले, वाघा तुला 2022 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, तर ती जाऊ द्या त्याला शुभेच्छा दिल्या आपण। हे लेटेस्ट व्हर्जनचं अलर्ट मशीन आहे, तुमच्याकडे जर नसेल तर आपलं जे काय टेलिग्राम चॅनल आहे तिथे जॉईन व्हायचं आहे, तिथं आपण हे ॲप दिलेलं आहे। तर तुम्हाला दिसेल की इथं 3D प्रीसेट अँड अदर इफेक्ट्स आणि बीट मार्क बाय शेट मार्क शेट मार्क्स क्रिएशन, तर तुम्हाला दिसून जाईल। तर बीट मार्क ओपन करायचं म्हणून द्याला पहिल्यांदा, हे तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचं आपल्या वेबसाईटला, आपण लिंक दिलेली आहे तिथं सिम्पली त्यावरून इम्पोर्ट करून द्यायचे आहे, वेबसाईटची काय लिंक आहे डिस्क्रिप्शनला मिळून जाईल। तर तुम्हाला दिसेल येते पिछली बार क्या बोला था अवकात हे असं दिसेल आणि मागं बॅकग्राऊंड आहे तुम्हाला तसं इथं इथली लाईट कशी काय बंद चालू होती, ही करायला कष्ट लागलं नाही तरी पण सांगतो, हे बॅकग्राऊंड दिसतं तुम्हाला, ह्यातलं मी इरेस केला कलर आणि असा तयार केला आणि त्या ब्लिंक इफेक्ट लावला आहे, तुम्ही पाहू शकते दोन बॅकग्राऊंड दिसत आहेत, तर काय विषय नाही इथं। तर काय करायचं आपल्याला सिम्पली यायचं इथं स्टार्टला, आल्यानंतर प्लस इमेज जोडो आणि आपलं मॉडेलचा फोटो असेल तो ॲड करायचा इथं। तुम्ही ह्याचा ॲटिट्यूडचा आपण व्हिडिओ करू शकता आणि कमिंग सून वाढदिवसाचा पण सर्वात लास्टला यायचं, नंतर मॉडेलचा फोटो आहे त्यावर क्लिक करून अशा प्रकारे लास्टपर्यंत लॉन्ग करायचं, नंतर सिम्पली सुरुवातीला जायचं अशा प्रकारे, सुरुवातीला गेल्यानंतर मॉडेलचा फोटो टच करायचं, मुवेंटर आणि मूर्ती जायचं, साईज त्याची छोटी करायची अशा प्रकारे तुमच्या ॲड्रेसनुसार, नंतर इथं मूवचं ऑप्शन आहे वरती सॉरी, नंतर थोडंसं आपल्या ॲड्रेसनुसार याला छोटं करून द्यायचं आहे। ओके एवढा विषय संपला इथे, याचा काही विषय नाही। नंतर परत यायचं आहे आपल्याला सुरुवातीला, तिथून डायरेक्ट बॅक यायचं, शेक इफेक्टचा म्हणजे 3D प्रीसेट आहे त्याला ओपन करायची, मॉडेलचा एक फोटो दिसतो तुम्हाला इथे त्यावर क्लिक करायचे, इफेक्ट्स 3 कॉपी इफेक्ट्स, कॉपी इफेक्ट्स केल्यानंतर इथं कॅमेराचा ऑप्शन दिसतो आहे त्यावर क्लिक करून
इथं टच करायचं, इथं टच करून कॉपी लेअर। एवढं झाल्यानंतर बॅक येऊन चालू प्रोजेक्ट ओपन करायचा, नंतर तुम्हाला दिसेल इथे आपण जिथून कॉपी लेअर केली तिथे यायचं आहे, तिथं टच केल्यानंतर पेस्ट लेअर करून द्यायचं, तुम्हाला दिसता इथे पेस्ट लेअर। पेस्ट लेअर केल्यानंतर आता मॉडेलचा फोटो आहे त्यावर क्लिक करायचं, इफेक्ट्स 3 पेस्ट इफेक्ट। तर तुम्ही म्हणसान की भाऊ इथे इफेक्टच बसला नाही की 3D वाला कसं काय काय करू, मला जणांनी म्हणले कमेंटला मागच्या व्हिडिओमध्ये 3D इफेक्टच बसला नाही काय करू काय करू, तर काय करायचं ना आपल्याला, तर मॉडेलच्या फोटोला इफेक्ट बसला आहे तो पहिल्यांदा पाहायचा आहे, तो महत्त्वाचा आहे, तो बसला आहे काय विषय नाही। इफेक्ट बसल्यानंतर याचा आपल्याला 6.8 बीटला आल्यानंतर प्लस इमेज जोडो आणि जो काय आपलं मटेरियल दिलेलं आहे आपण तिथं जायचं। तुम्ही जर ॲटिट्यूडचा व्हिडिओ बनवत असाल तर 1 man show PNG ॲड करायची आहे, आणि जर तुम्ही कमिंग सून वाढदिवसाचा व्हिडिओ करत असाल तर कमिंग सूनची PNG ॲड करून द्यायची आहे। ॲड केल्यानंतर डायरेक्टली लास्टला यायचं आहे, PNG टच करून द्यायचं, अशा प्रकारे लॉन्ग करून द्यायचं आहे। ओके, नंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन भेटेल लास्टवाला, त्या बॉक्सवालं, तर त्या बॉक्स वाल्या ऑप्शनवर टच करून द्यायचं आहे। इथं 100 एक ऑप्शन दिसतं आहे कॅमेऱ्याचं, तर ते ऑन करून द्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता की आता इफेक्ट बसला आहे काय विषय नाही, तर ओके आता इफेक्ट बसलेला आहे। नंतर सुरुवातीला यायचं आहे म्हणजे 6.8 बीटला यायचं आहे आणि थोडंसं असं नॉर्मली पुढे यायचं, नंतर कमिंग सूनची PNG दिसते तिला असं थोडंसं मोठं करायचं आणि ॲडजस्ट करून द्यायचं आहे आपल्या ॲडजस्टनुसार। इथे ह्या बाईचा बड्डे तर नाही आहे, तरी पण आपण ही PNG ॲड करतो आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। ओके, एवढं झाल्यानंतर परत इथे टच करायचं आणि याला ऑफ करून द्यायचं, बॅक करायचं, नंतर बॅक यायचं, 3D प्रोजेक्ट अजून एकदा ओपन करायचा आणि त्या आपण ॲनिमेशन दिलेलं आहे कमिंग सूनला त्यावर टच करून द्यायचं, इफेक्ट्स 3 कॉपी इफेक्ट्स, बॅक यायचं, चालू प्रोजेक्ट ओपन करून आत्ताचा बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा। आता मित्रांनो तुम्हाला अजून एकदा सांगतो मी, इथं आत्ता आपण शेवटी जे काय कॅमेराचं ऑप्शनवर टच केलं तर त्यावर क्लिक करायचं आणि ते ऑन करून द्यायचा, तरच मित्रांनो हा इफेक्ट अप्लाय होणार आहे। आणि प्रत्येक वेळेस आपण जेव्हा बॅक येईल तेव्हा आपल्याला हा इफेक्ट परत द्यावा लागणार आहे। तर हिथं आल्यानंतर कमिंग सूनची PNG त्यावर टच करायचं, इफेक्ट्स 3 पेस्ट। आम्ही तर ह्या जागी जर तुम्ही 1 man show PNG ॲड केली असेल तर त्या PNG तुम्ही सेम इफेक्ट सेम प्रोसेस करायची आहे। एवढं विषय झाल्यानंतर सिम्पली स्टार्ट लायचं आहे, प्लस इमेज जोडो आणि जो काय आपला लोगो असेल तो लोगो ॲड करायचा। लोगो ॲड केला आहे मी, ब्लेंडिंग लाईट अँड स्क्रीनसुद्धा केलेलं आहे। नंतर सिम्पली लोगो टच करायचं, मोमेंट ट्रान्सफॉर्म जाऊन तुम्हाला तर माहिती आहे कसं ॲडजस्ट करायचं, तर त्या प्रकारे ॲडजस्ट करून घेऊ आपण ह्या घरावर ठेवूया, घर भारी दिसतं आहे काय म्हणायचं तुमचं सांगा। ओके, लोगो लागलेला आहे, त्याची ऑपेसिटी वगैरे तुम्ही कमी करू शकता अशा प्रकारे। ओके, ऑपेसिटी वगैरे कमी केल्यानंतर मित्रांनो आता इथं तुम्हाला अजून सांगतो, कमिंग सूनची जी काय PNG असेल ती ॲड करायची असेल तर कमिंग सूनची करू शकता आणि 1 man show करायची असेल तर 1 man करू शो करू शकता। आणि समजा तुम्ही जर बॅक आलात तर तुम्हाला दाखवतो, मी बॅक आलो आहे, आता प्रोजेक्ट ओपन केला तर इथं इफेक्ट दिसतच नाही अप्लाय झालेला, तर अप्लाय करण्यासाठी इथं टच करायचं, हा कॅमेराचा ऑप्शन ऑन करायचा। समजायला मित्रांनो हा ऑप्शन ऑफ असतो असा त्याला ऑन करायचं। ओके, आणि नंतर ह्या व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी हे वरील ॲरो दिसते तुम्हाला, त्यावर क्लिक करायचं आणि एक्सपोर्ट करून द्यायचं आहे। तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब